उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टी या सर्वांच्या सहकाराने पुढाकाराने परंतु मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो, मी तुम्हाला हा जोडून विनंती करतो, माझी मान्य माझे शिवसैनिक उभे आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो. मॅरांदाने सगळ्या सरकाराला काढणार नाही तोपर्यंत पाया चप्पल झाला नाही असा निश्चय केला मी शिवसैनिक आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या शुभेच्छा देत असताना अनेक वक्ते आपल्या समोर या ठिकाणी बोलणार आहेत, अनेक वक्ते आपल्या ठिकाणी आपले विचार मांडणार आहेत आणि म्हणून मी जास्त काही न बोलता आपल्या सर्वांना माझी एकच विनंती आहे. प्रचाराची रंगजमावळी आहे पण ज्या दिवसांनी ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आणि म्हणून तुम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि जे सांगतो धन्यवाद. जय हिंद, जय भारत. Yeah.
आमदार उमेदवार गेले दोन टर्म या ठिकाणी निवडून येत आहेत. आता त्यांना हॅटली करायची आणि आता देशामध्ये जे चाललेलं आहे मोदी सरकार जर घालवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला विनायक राऊतांशिवाय पर्याय नाही. बाईंचं जे काम आहे हा तळागाळाचा एक कार्यकर्ता तुम्हाला आम्हाला गवसलेलं एक रत्न आहे. तुम्ही पाहत असाल की बीजेपी मतदान मागताना त्यांनी काय केलंय सांगत नाही. कारण 10 वर्षापूर्वी त्यांनी घोषणा दिल्या होत्या 2 कोटी नोकऱ्या देईल. आज 10 वर्षामध्ये 20 कोटी नोकऱ्या आमच्या कुठे आहेत हा प्रश्न तुम्हाला आम्हाला विचारायचा आहे. ह्या मोदी सरकारचं एकच लक्ष आहे ते हवा करताय 400 पार. त्यांचं लक्ष आहे 1 नेशन 9 इलेक्शन. जर लोकशाही वाचवायची असेल बाबासाहेबांनी घटनेने जे तुम्हाला आम्हाला अधिकार दिलाय तो आता बजावण्याची खरी वेळ आलेली आहे. आज जे तुम्ही बटन दाबणार आहात 7 तारखेला त्याच्यामध्ये वेगळी क्रांती आज देशाला खरं स्वातंत्र्य देण्याचं काम तुम्ही आम्ही सगळे करणार आहोत. कारण हे जे सरकार आलेलं आहे ह्याने कधीही स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतलेला नाही. ह्याने गुलामीच केलेली आहे आणि हे ते तुम्हाला आम्हाला गुलाम पाहून फक्तात. त्यावेळी एक नारा दिला होता गांधीजींनी चले जाओ. तो नारा तुम्हाला आम्हाला द्यायचा आहे की अब चले जाओ अब की बार काले राऊत सरकार. आणि हे सगळं करत असताना मित्रांनो कारण आपला शत्रू एकच समोर आहे आणि आपण सगळ्यांनी मिळून मुकाबला करायचा आहे त्यांच्याशी. मी प्रामाणिकपणे सांगते की 5 वर्षाआधी आम्ही सर्वांनी राऊत साहेबांच्या विरोधात काम केलं होतं. त्यावेळेला आम्हाला वाटलं नव्हतं की 5 वर्षाने आम्ही सगळे एकच रेवून काम करणार. पण एक आपल्यावरती वेळ आलेली आहे आणि तुम्हाला आत्ताच पण मी नेहमी म्हणत तरुण वर्गाला मी सांगते नेहमी बघा स्वातंत्र्य चळवळीत काय काय घडलं कशी कशी तरुण मुलं स्वातंत्र्य चळवळीत पुढे येऊन लढत होती तेव्हा लोक मला मुलं विचारायची आता जर आपण स्वतंत्र आता कुठे लढायचं. पण नाही आज आपल्यावर ही वेळ आली की आज आपण पारतंत्र्यात आहोत आणि आता तुमचं तरुण वर्गाचं महिला वर्गाचं आणि सर्वसामान्य सर्व थरातील लोकांचं शेतकरी असेल मजूर असेल पांढरपेशा असेल सगळ्या लोकांनी एकवटून हेच करायचंय की ही जी आपली आजची पारतंत्र्याची वेळ आलेली आहे पारतंत्र्यातून आपल्याला बाहेर यायचं आणि म्हणून सर्वांनी इंडिया आघाडी म्हणून एकत्रित होऊन लढायचं. मी तुम्हाला दुसरी एक महत्वाची सूचना देते की या कालावधीत खूपशा ठिकाणी अफवा पसरवण्याचं काम होईल पण कुठच्याही अफवेला बळ पडायचं नाही. माझ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मी सांगते कुठच्याही अफवांना शिवसेनेच्या माझ्या बंधू भगिनींना सांगते राष्ट्रवादीच्या बंधू भगिनींना सांगते कुठच्याही अफवांना बळी पडू नका. लक्ष एकच ठेवायचंय दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचं सरकार आणायचंय आणि त्याच्यासाठी मजबूतीने आम्हाला राऊत साहेबांना आपला प्रतिनिधी म्हणून पाठवायचं. काय केलं असेल तर नोटबंदी केली ह्या बी महाराजांनी नोटबंदी इतरांनी दुसरं काम काय केलं असेल तर देशातला मीडिया करून घेतला आणि सांगितलं आता उद्यापासून माझ्या बाजूने घ्यायचं माझ्या बाजूने जो लढणार नाही त्याला गोळी नाही तर जेल. तेच ह्या महाराजांनी बी केलं. म्हणजे भावांनो आता ही हुकुमशाही यायला लागली आणि कोविडच्या काळामध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र एवढ्या पद्धतीने काम केलं की देशात नंबर एक महाराष्ट्र राहिला आणि ते जगाने त्याची दखल घेतली आणि हे भिकू काय म्हणत होते थाळ्या वाजा म्हणजे कोरोना जातो घंटा वाजा म्हणजे कोरोना जातो दिवे लावा चावटपणा आहे का नाही होय त्याच्यात कोरोना जातो का. अरे कोरोना जायला तर औषध द्यायला पाहिजे. हे मोदी म्हणतात बेटी बचाओ खरंय का. ज्या आपल्या पोरी दिल्लीच्या पोरी आपल्या लेकी जगात जाऊन कुस्तीपटू सुवर्ण पदक मिळवलं गोल्ड मेडल मिळवलं त्याचा खासदार ब्रजभूषण त्याचा विनयभंग केला
त्याच्यावर मोदी एक शब्द बोलत नाही. त्या मणिपूर मध्ये नग्न करून महिला फिरविल्या त्याच्यावर एक शब्द बोलत नाही. आणि भावांना मन की बात इकड्या तिकड्या कपडे हाणतो. मन तुम्हाला विचार करावा लागेल. आता जर आपल्याला वाचायचं असेल तर हे भाजप हटला पाहिजे. आणि महाराष्ट्रात आता आपल्या बरोबर काँग्रेस आहे, आपल्या बरोबर राष्ट्रवादी आहे, आपले आपला एकमेव वाघ आहे आदरणीय उद्धवजी ठाकरे. त्याला कशाला घेत बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू. माझे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय आदित्यजी ठाकरे, आघाडीचे सर्वच मान्यवर नेते, माननीय सोनियाजी असतील, माननीय राहुलजी असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय अरविंदजी केजरीवाल असतील, यांना शतशः वंदन करतो. आज पुनर्श्रद्धा माननीय उद्धव साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. आपल्या सर्वांच्या साथीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने उद्धव साहेब आणि आघाडीच्या नेत्यांचा विश्वास सार्थ ठेवेन. आणि उस्मानाबाईंनी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मताधिक्यांनी निवडून येणारा खासदार म्हणजे कोकणचा असेल. साहेबांकडे आणि आघाडीच्या मान्यवर नेत्यांकडे देतोय. कारण कोकण हे एक सुसंस्कृत लोकांच, मतदारांच, जनतेच असं एक कोकण भूमी आहे. वडल्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही नाट्यमंडळी असतात ती सोडून द्या. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये कोकणची संस्कृती, कोकणचा विचार टिकवण्याचं काम विनायक राऊतने मात्र प्रामाणिकपणे केलेलं आहे. विनायक राऊतने 10 वर्षात काय केलं? प्रश्नसाहेब त्यांनी म्हणजे एकच त्याला सांगायचं आहे. 2014 साली ज्या वेळेला ही लोकसभेच्या निवडणुकीला मी प्रचंड उभा राहिलो, त्याच्यापूर्वी नारायणराणेच साम्राज्य हे कोकणामध्ये होत. 1 आणि 2 हा इल्लू तिल्लू आणि हे 10 वर्षात त्यांच्या 39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंत्री राहिले, आमदार, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, नंतर घरात दुसरा खासदार, घरात दुसरा आमदार, त्यानंतर मोदींच्या कृपेने लसावीचा मंत्री. 39 वर्षाच्या राजकारणाच्या कारभारामध्ये नायोगाने नेमकं काय केलं? तुम्ही एकच केलं की त्यावेळेला संपूर्ण देशामध्ये संवेदनशील जिल्हा गडचिरोली जिल्ह्याची गणना केली जायची. अतिरेक्यांचा जिल्हा, नक्षलवाद्यांचा जिल्हा, आणि त्याच्यानंतर दुसरा जिल्हा जर कोणता असेल अतिरेकी संवेदनशील मतदान केंद्र जास्त असलेला तर हा दुर्दैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा. नारायण राणे कमी त्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याला संवेदनशील केंद्र असलेल्या जिल्ह्यातून निर्माण केला. आणि आज विनायक राऊत आणि या आघाडीने आजच्या 2024 ला 10 वर्षामध्ये देशातला एकही संवेदनशील केंद्र नसलेला सुजाण लोकांचा जिल्हा, सुजाण लोकांचा मतदारसंघ निर्माण करण्याचं काम केलंय हे तुम्हाला कधी जमणारच नाहीये. आणि त्यामुळे आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भास्कर वंचित जे बघून धडांगण आहे म्हणून मी फार म्हणत नाही, पण उद्या रंगवणी झाल्यानंतर पवापासून आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन दररोज सभा आणि ग्रामीण भागापर्यंत पुनर्श्रद्धा जाण्याचा प्रयत्न करणार. आजपर्यंत संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये 107 खळा बैठकांच्या माध्यमातून पुनर्श्रद्धाने लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहे. महिन्यातले किमान 20 दिवस मतदारसंघाला देणारा खासदार आणि दिवसाचे बरोबर 14 तास
मतदारसंघाला देणारा खासदार म्हणून मला गर्व नाहीये, पण बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांचा सेवा धर्म आणि उद्योजींच आजचं मार्गदर्शन मी लोकांपर्यंत घेऊन जातो आणि माझ्या हाताने जेवढे होईल तेवढं विकासाचं काम करण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये अभिमान आहे, मला आनंद आहे. आणि भविष्यातले सुद्धा 5 वर्ष आघाडीचा इंडिया आघाडीचा खासदार म्हणून मला ही खासदारकी मिळणार आहे हे सुद्धा माझं भाग्य आहे. आई वडिलांची कृपा आहे, देव देवतांची कृपा आहे आणि सोन्यासारख्या इंडिया आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच सहकार्य मार्गदर्शन आहे हे खऱ्या अर्थाने माझं वैभव होत असून मी या निवडणुकीला बाबा सामोरे जातोय. आणि भास्कर शेठ यांचं भाषण झाल्यानंतर सर्व मिळवणुकीने जिल्हाधिकाऱ्यांमध्ये आपण जाऊ. मला माहितीये रूळ बाहेर खूप कडक आहे, त्यामुळे हे सभागृह घ्यावं लागलं. मी पत्रकारांची क्षमा मागतो, तुम्हाला बसण्यासाठी बैठकांची व्यवस्था केली होती पण कार्यकर्त्यांनी ती बळकावली, त्यामुळे तुम्हाला उभं राहून उत्तर संकलन करावं लागतंय. अडचण होते तुम्हाला याची मला कल्पना आहे. व्यासपीठावर सुद्धा अनेकांना बसायची जागा मिळालेली नाही, त्यामुळे व्यासपीठावरच्या मान्यवरांची आणि तुमच्यामध्ये असणाऱ्या मान्यवरांची सुद्धा एक क्षमा मागतो. आमच्या कोकणच शिवसेनेचं वैभव भाई दिवळकर हे सुद्धा तुमच्या प्रमाणेच मध्ये पुढे तर उभे आहेत भाई, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी मी वंदन करतो. आणि माझं भाषण संपून विनायक राऊतला यावेळेला आशीर्वाद देण्यासाठी मात्र मशाल चिन्ह घरोघरी तर पोहोचलेलं आहे पण घरामध्ये घरातल्या प्रत्येक मतदारांपर्यंत मशाल मशाल मशाल. धन्यवाद, जय जय महाराज. आणि तो एकमेकाच्या प्रति विश्वास आज मला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि म्हणून केवळ विनायक राऊत नाही तर या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे म्हणून इंडिया आघाडीचे उमेदवार उभे आहेत ते सगळे विजयी झाल्याचं राहणार आहे हा विश्वास माझ्या मनामध्ये. तो करावा लागेल हा 27 संदेश, 27 सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्या सर्वांना पोहोचवावा लागेल. आणि राऊत साहेब तुमच्या आजच्या उमेदवारीच्या निमित्तानं हा संदेश उद्या महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे, म्हणजे पोहोचलेला आहे. विरोधकांच्या पोटामध्ये धडकी तर भरू द्या. आमचे मित्र आणि आमचे सचिव वरुणजी सरदेसाई 2 मिनिटं बोलले, 3 मिनिटं बोलले, म्हणजे मायमी बोलले. परवा पण तुमच्या युवा सेनेचं भाषण बघितलं, आपली सगळी भाजपाची एकंदरीत कुंडली त्यांनी वाचून दाखवली की ओरिजिनल भाजपा आहे कुठे. त्यांनी धुळ्यापासून सुरुवात केली ते सिंधुदुर्गला टिकले, सगळे आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव साहेबांच्या सेनेतली माणसं येऊन भाजपा चालतोय आणि म्हणून उद्धव साहेब बोलतात तो बोलण्याचा मला अधिकार नाही. काय म्हणतात उद्धव साहेब भाजपला काय म्हणतात? उद्धव साहेब म्हणतात, मी काय म्हणत नाही. असा पक्ष काय चाललंय, काय राज्यामध्ये चाललंय, काय ह्या देशामध्ये, या देशामध्ये 10 वर्ष लोकांनी खूप मोठ्या विश्वासाला सत्ता दिली पण 10 वर्षामध्ये यांची मदत एवढी गेली की ह्यांनी एखाद्याला एखादा पुरस्कार द्यावा, एखाद्याला कुठला तरी तो पद्मभूषण नाही तर पद्मभूषण किंवा पद्मश्री असे पुरस्कार दिल्यानंतर सगळे उठतात आणि सांगतात या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते 2014 साली स्वातंत्र्य मिळालं. कधी मिळालं? 2014 साली मिळालं. कंगना राणावत तेच म्हणते, ते विक्रम उपले तेच म्हणून गेले, तो अवधूत गुप्ते तेच म्हणतो आणि ह्यांचे चिमकी वाजवणारे हेच म्हणतात. 2014 ला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाचे पंतप्रधान जगामध्ये आम्ही राष्ट्रात आमच्या देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून धोरणाने साजरा करतात, त्याचे लबाड आहेत मला. आणि मग 1947 साली किंवा त्यापूर्वी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकरता म्हणून ज्यांनी ज्यांनी म्हणून आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्यांनी ज्यांनी म्हणून या स्वातंत्र्याच्या वेदीवर आपल्या संसाराची राख रांगोळी केली, या देशाला स्वातंत्र्य मिळावं आम्ही गेलो तरी हरकत नाही, आमचं आयुष्य संपलं तरी हरकत नाही, पण आमच्या नंतरची पिढी ही स्वाभिमानानं स्वातंत्र्यामध्ये जगली पाहिजे अशा करता म्हणून प्रयत्न केला. आज तेच लोक ते स्वातंत्र्य नाकारतायत, तेच लोक तीच लोकशाही नाकारतायत आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी या ठिकाणी आलेली आहे. हा देश
देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना, ती घटनाच संपुष्टात आणायचा निर्णय केलेला आहे. त्या घटनेने तुकडेभर पाहिलंच नाही, त्या घटनेला पूर्णपणे एका बाजूला हात काप, नाक काप, डोळे काप अशा पद्धतीनं त्यांनी उद्योग चालवलेला आहे. ही घटनात्मक पद आहे. सीबीआय घटनात्मक पद आहे, न्यायालय घटनात्मक पद आहे, एनआयए न्याय घटनात्मक पद आहे, सुप्रीम कोर्ट घटनात्मक पद आहे, हायकोर्ट घटनात्मक पद आहे, विधानसभेचा अध्यक्ष घटनात्मक पद आहे. ही सगळी घटनात्मक पद फक्त नाव आठवली आहेत, पण त्याला पाहिजे तसं वापरायचं, याचा अर्थ घटनेचं अवमूल्यन करायचं, घटनेचा एक एक अधिकार हिरवून घ्यायचा, घटनेचा एक एक अवयव हा जरूर कापूनच काढायचा, अशा पद्धतीचा उद्योग सुरू झालाय. आणि म्हणून आपल्याला सर्वांना दोन तीन गोष्टी करण्याकरता म्हणून ही निवडणूक आहे. दोन तीन गोष्टींकरता ही निवडणूक आहे. एक म्हणजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपल्याला वाचवावी लागेल, हे स्वातंत्र्य आपल्याला अबाधित ठेवावं लागेल, आणि त्याचबरोबर लोकशाही सुद्धा आपल्याला या ठिकाणी जिवंत ठेवायला लागेल, आणि त्या कारणामधून विनायक राऊतांना आपल्याला निवडून द्यावं लागेल. विनायक राऊतांना मिळून द्यावं लागेल की तो भाजपचा कोणतरी एक खासदार म्हणाला आम्हाला 400 कशा करता पाहिजे, 400 खासदार आम्हाला पाहिजे, जर आमचे 400 खासदार आले तर आम्ही घटना बदलू. हा भाजपचा खासदार बोलला, भास्करराव नाही बोलला. मग त्या भाजपच्या उमेदवाराला किंवा त्याला जोडलेल्या असलेल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं की डॉक्टर बाबासाहेबांची घटना प्राणपणाला लावून आम्ही जतन करू, ती टिकवू, हे सांगणाऱ्या विनायक राऊतांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं, त्या विचाराला पाठिंबा देणारा विनायक राऊतांना निवडून द्यायचं. हा विचार तुम्हाला सर्वांना करायचा आहे, आणि निश्चितपणे तुम्ही नक्की करा अशा प्रकारचा आशा बाळगतो. जागा कमी आहे, गरमा भरपूर आहे, उकड आहे, विनायक राऊत तर काही प्रचार करून मोकळेच झालेले आहेत, कळत नाही प्रचार का करताय. कोणी माझ्याकडून दीक्षा घ्या का घेत नाही माझ्याकडून दीक्षा, तुम्ही माहिती घ्या. आजपर्यंत मी 8 निवडणुका लढलो, किती वाटतंय आता पुढे लढू का नको लढू, आणि 8 निवडणुका लढलो राऊत साहेब, मोठेपणा नाही, नम्रपणे सांगतो. एकदा वरुणी उमेदवारी अर्ज भरताना फुल ताकदीने मी भरतो, प्रचंड ताकदीने फॉर्म भरतो. माणसं कुमार शिंदेनी मी एकत्र काम आम्ही सर्वांनी पालिकांनी केलेलं आहे, शिवसेनेच्या लोकांनी देखील केलेलं आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी प्रचंड ताकदीने फॉर्म भरतो, आणि एकदा फॉर्म भरला की मी प्रचारला जात नाही, अजिबात जात नाही, मी निवांत बसलेला असतो. कोण कोण माझ्यावर टीका करतोय, आरोप करतोय, भाष्य करतोय, मी नोट काढत असतो, मी सारखा बाकी काही करत नाही. वर्तमानपत्रवाल्यांची माफी मागून सांगतो, 8 निवडणुकांमध्ये माझी उमेदवार माझी निशाणी ही आहे म्हणून त्याला तुम्ही मतदान करा अशी एक पैशाची सुद्धा जाहिरात मी देत नाही. काही नाही लय रागत असतात, ते पॅकेज काहीतरी असतं, पण मी सांगतो जास्त जास्त मला शिवाय दे म्हणजे तू पॅकेज तिकडे वाढेल, तिकडे वाढवू का. आणि मग शेवटचे 400 दिवस मागे असतात. एकदा का सुरू झालं आपलं धार 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 की समोरचा आडवा होतच जातो, काही थांबतच नाही, आणि तो अधिकार तुम्हाला आहे. निवडणूक आली म्हणून तुम्ही लोकांसमोर जात नाही. मी तुमचं वर्णन करताना, तुमची ओळख करत असताना, तुमच्याबद्दल आदराने बोलत असताना मी सांगितलंय, एखादा पंचायत समितीचा निवडून गेलेला सदस्य जेवढा फिरत नाही तेवढा माझा खासदार दिवस राहतो या मतदारसंघातून. विनायक राऊतांच्याबद्दल टीका ठिकाणी माझं तर स्पष्ट मत आहे, अशा फेकर लोकांना उत्तर देण्याची गरज नाही. त्याला एकच प्रश्न विचारा, अरे मी काय केलं तो तू याचा विचार मला माझी जनता विचार मला नेता विचारेल, तू कोण आहे, तू काय केलंस ते पहिल्यांदा सांगा. जिल्हा करता या मतदारसंघात सातत्याला दुसऱ्यावर आरोप करायचा, दुसऱ्यावर टीका करायची, आणि आपण उत्तर काही द्यायची नाही, आणि आपण त्यांना उत्तर देत असतो. मी असा एकमेव माणूस आहे की त्याला उत्तर देत नाही, मीच त्यांच्यावर एखादा चोप टाकतो, माझ्यावर पडायचे आहे. मी काय कळलं का नाही कळलं, कळलं ना, आणि म्हणून मी टाकतो, मी सोडत नाही, आणि म्हणून तुम्हाला तो अधिकार. काय झालं त्या ठिकाणी 23 जुलै 2021 ला महापूर आला, तुम्ही घराघरातून फिरलात, होत कोण, तिवऱ्याचं धरण फुटलं, तुम्ही घराघरातून फिरलात, होत कोण, इथं प्रकल्पाला विरोध पाठिंबा जो काही निर्णय असेल त्याच्याकरता घराघरामध्ये तुम्ही फिरलं, होत कोण,
लोकांच्या सुख दुःखामध्ये आणि अडचणीमध्ये होते ते फक्त विनायक राऊत होते. कोणी तेल धोतो तेल कोणी घडत नव्हते, कोणीही बोलतेल बोल घडत नव्हते. काय झालं त्याला? केंद्रातले मंत्री, राज्यातले माजी मुख्यमंत्री आमच्या कोकणामध्ये चिपळूण मध्ये आले. एवढा मोठा महापूर हवा टीका टिप्पणी आरोप करून गेले. एक रुपया आणला असला तर जाहीर करा चौकात उभ्या उभा राहून भास्कर गो माफी मागेल. एक रुपया आणला असला तर ते उद्धव साहेबांकडून आणण्याचं काम शिवसेनेच्या आमच्या आघाडीच्या आमदारांनी आणि खासदार विनायक राऊतांनी केलेलं आहे हे विसरून चालणार नाही. कुठं होता कोरोनाच्या काळामध्ये तुम्ही? कुठं विश्वास का नाही तुम्ही? त्या कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होती त्यावेळेला महाराष्ट्र सरकारचे नेते म्हणून, महाविकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली विनायक राऊत काम करत होते. तुम्ही कुठं होता? तुम्ही कुठेही नव्हता. आणि म्हणून विनायकजी राऊत आपला वेळ कोणाचं उत्तर देण्याकरता वाया घालू नका. जमलं तर मला सांगा, मी देतो. पण सध्या आता काय गरज नाही असं वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की आता उद्धव साहेबांनी सांगितलंय 400 पार वगैरे काही नाही. उद्धव साहेबांना शब्द शोभतात पण तेवढा आपल्याला उच्चारला काही हरकत नाही. आणि म्हणून 400 पार दिली काय नाही आता कधी पार. आणि त्याच्यामध्ये उद्धव साहेबांनी खूप मार्मिक एकट्याने टिप्पणी केलेली आहे. त्यांनी सांगितलं तुमचे जर 400 येणार असतील, उद्धव साहेब बोलले ते सांगतात मी, तर हा सगळा आजूबाजूला कचरा कशाला गोळा करता? आता ती ठाकरी भाषा आहे बरोबर आहे. मला पत्रकारांनी विचारलं असं कसं बोलतात, त्यांनी तसंच बोललं पाहिजे. म्हटलं सध्या जरा बिघडले उद्धव साहेब भारी श्वास बोलतात. म्हटलं थोडं अजून जरा ठाकरी भाषा पुढे पुढे त्यांच्या तोंडात आहे पण बाजूला पवार साहेब वगैरे बसतात नका असं करू ऐकावं लागतं असं नकाच करू ते अजून बोलतात ते ऐकावं लागतं. कचरा कचरा म्हणजे काय? आणि जर 400 तुमचे येणार असतील तर ज्यांचा एकही आमदार नाही, ज्यांची पक्षाची काही साधी ओळख नाही, ज्याची ज्यांची समाजामध्ये विश्वासार्हता नाही अशी माणसं का गोळा करताय? कशा प्रकारे गोळा करताय? आणि म्हणून उद्धव साहेबांनी सांगितलं ते बरोबर आहे, ह्याला तडी पार करायचे. ह्यांचे 200 सुद्धा आता येणार नाही ते लक्षात ठेवा. तडी पार करायचे का नाही करायचे? आणि म्हणून ज्यांनी महागावडी वाढवली आता काय करा? आता तुम्ही मशाल प्रज्वलित करा. मशाल पेटवा, मी प्रज्वलित म्हणतोय, मशाल पेटवा हातामध्ये घ्या. आणि एकच काम करा की ज्याने 15-15 लाख रुपये दिले नाहीत त्याला करायचं तरी पार. काय करायचं? ज्यांनी महागावडी वाढवली त्यांना काय करायचं? ज्यांनी इथे या ठिकाणी बेकारांना नोकऱ्या दिल्या नाही त्यांना काय करायचं? आणि कोण विनायक राऊतांच्या विरोधात बोलतो त्यांना काय करायचं? करायचं ना. सगळे असं सगळ्या जाती धर्माचे लोक तुम्ही एकत्र आलेला हा विश्वास कायम टिकवा. शिवसेना ही कधीच कुठल्या जाती पातीच्या धर्माच्या विरोधात नव्हती मित्रांनो, कधीच नव्हती. शिवसेनेनं कुठल्याही पक्षाचा जातीचा धर्माचा द्वेष केला नाही. जी भूमिका असेल ती रोखठोक. जी हिंदूंना न्याय होता तोच मुस्लिमांना होता, तोच बौद्धांना होता, तोच जैनांना होता, तोच त्या ठिकाणी ख्रिश्चनांना होता. सगळ्या जाती धर्माला एका चष्म्यातनं बघण्याचं काम जर कोण करत होत तर ती शिवसेना करत होती. आठवतो काय? 1969 साली शिवसेनेची स्थापना हिंदुरबाई सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केली. आणि त्यावेळेला त्या पक्षाच्या स्थापनेच्या वेळेला तिथं स्टेजवर व्यासपीठावर कुठल्याही देवदेवतांचे फोटो नव्हते, कुठल्याही देवदेवतांचे फोटो नव्हते. फोटो फक्त एकच पुतळा होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. छत्रपती शिवाजी महाराज ज्या छत्रपती कुठल्याही जाती धर्माचा द्वेष केला नाही, ज्या छत्रपतींना जाऊन जवळ 400 वर्ष झाली पहिला आली, 400 वर्षानंतर सुद्धा जर प्रश्न कोणी विचारला की राजा कसा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. अशा पद्धतीने उद्गार येतात. तीच शिवनीती, तोच शिवन्याय आणि तीच शिवकार्य पद्धती, नीती शिवकर्तनीती हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेबांनी राबवली आणि माननीय उद्धव साहेबांनी देखील तीच राबवली. 2019 साली या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेब झाले.
पण कुठल्या जाती धर्माचा द्वेष केला असं एक उदाहरण सांगा, एक उदाहरण सांगा. कारण शिवसेना मानते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारला मानते, आणि म्हणून तोच विचार घेऊन आज शिवसेना चाललेली आहे. तोच विचार घेऊन सगळ्या पक्षाला, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शिवसेना चाललेली आहे. शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत असले तरी ते तुम्हाला सर्वांचे उमेदवार आहेत, आणि म्हणून त्यांची निशाणी आहे. त्या ठिकाणी मशाल, त्या मशालीसमोर बटन दाबून त्याला लाखोंच्या मताने विजय करा असा आज आणि विनंती करतो आपल्या सर्वांना. लागेल तर जय हिंद. चार ठीक आहे. त्यामुळे